उद्धवजींना आणि आमच्या नेत्यांना सगळ्यांना ही गोष्ट आता खरी वाटेल, ज्यांच्या जवळ 25 वर्ष सोयरी केली त्यांनीच खंजर खुपसलं तुमच्या पाठीमध्ये. ह्यांची औलाद, ह्यांची औकात तीच आहे, ह्यांचा इतिहास तोच आहे. नमस्कार सगळ्यांना. एक आवाज जो आदित्यजींनी दिला होता तो परत एकदा जरा गुंजू द्या ह्या सगळ्या बीकेसीमध्ये आणि ह्या बीकेसीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईने महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अच्छा, या वज्रमूठ सभेत आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी मंचकावर उपस्थित असलेले आमचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण या सभेसाठी उपस्थित, सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी या सभेसाठी खास उपस्थित असलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटीलजी, आमच्या महाविकास आघाडीचे युवा नेते आदरणीय आदित्य ठाकरेजी, महाराष्ट्राच्या विधिमंडळातील आमचे गटनेते माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी थोरात, मंचकावर उपस्थित सर्व खासदार, आमदार, माजी मंत्री या ठिकाणी उपस्थित, खूप सारे आमचे मुंबईचे कॉर्पोरेटर, विभाग प्रमुख, काँग्रेस पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे सगळे आमचे ब्लॉकचे अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि सर्व आमदार बंधूंनो, भगिनीनो आणि मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी आपल्या सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. वज्रमूठ जी संभाजीनगर मधून सुरुवात झाली, खूप प्रयत्न केले गेले. आदित्य ठाकरे एक चांगला शब्द वापरतात, असंविधानिक, परंतु मला त्याच्यापेक्षा कडक शब्द वापरायचा. अरविंदजी बोलतात घटनाबाह्य, हाही सौम्य शब्द झाला. हे जे 50 खोके सब कुछ ओके वाले जे असंविधानिक सरकार आहे, त्यांनी संभाजीनगर मध्ये खूप प्रयत्न केले. 5 किलोमीटरवर लोकांना थांबवलं, लोक थांबली नाहीत. त्याच कारणच असं आहे की लोकांना कळून चुकलंय गद्दार कोण है. लोकांना समजून समजले आहेत लोक या महाराष्ट्राचं वाट ओळख कोण करायला निघालेलं आहे. आणि म्हणून संभाजीनगर यशस्वी केलंच आपण, पण त्यानंतर नागपूर, त्याच्या पुढची 2 पावलं नागपूर. आणि आज मला आनंद वाटतो आणि मला गर्व वाटतो सांगताना, शिवसेनेचे सगळे नेते, गेली 15 दिवस आपण सातत्याने बैठका घेतोय, काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे सगळे नेते, सातत्याने आम्ही बैठका घेतोय. आज हा जो जनसमुदाय संपूर्णपणे या बीकेसी मध्ये आलेला आहे, तो नागपूरच्याही पुढे 2 पावलं पुढे आहे, हे उल्लेख करताना मला अभिमान वाटतो. तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. आणि म्हणून ही सुरुवात आहे. आमच्याकडे कुणी भविष्य जर सांगितलं असतं की भविष्यामध्ये असं काहीतरी ह्या महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार आहे,
कोणाचा विश्वासच बसला नसता। परंतु आज परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला या छत्रपती शिवबाजी महाराष्ट्राला गिळंकृत करण्याचा पाप हे जे संविधानिक सरकार आहे ते करत आहे, अशा वेळेला आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला, आमच्या नेत्यांनी निर्णय घेतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घेतला, पवार साहेबांनी निर्णय घेतला। काळाची गरज आहे, आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि ह्या राक्षसाच्या विरोधात लढणं गरजेचं आहे आणि म्हणून हा लढाई ही लढाई सुरू आहे। महाविकास आघाडी ही अशी तुटकी फुटकी महाविकास आघाडी नाही। एक गोष्ट या ठिकाणी मनापासून सांगतो, आदित्यनी इथे सांगताना भावनिक होऊन त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि जी खरी आहे की ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेजींना केला, आमच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना केला आणि सांगितलं जो होता है होने दो, काँग्रेस आपके साथ है, हमेशा आपके साथ रहेगी। हा विश्वास सोनिया गांधीने पहिल्या दिवशी या ठिकाणी दिला आणि आम्ही आश्वासित करू इच्छितो कदाचित उद्धवजींना आणि आमच्या नेत्यांना सगळ्यांना ही गोष्ट आता खरी वाटेल, ज्यांच्या जवळ 25 वर्ष सोयरी केली त्यांनीच खंजर खुपसलं तुमच्या पाठीमध्ये, ह्यांची औलाद ह्यांची औकात तीच आहे, ह्यांचा इतिहास तोच आहे, काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीचा इतिहास तो नाही। आम्ही ज्या वेळेला खांद्याला खांदा देऊन काम करू म्हणून सांगितलं शेवटपर्यंत यांना तिकडे पोहोचवेपर्यंत आपण सगळे एकत्र राहणार आहोत, या बाबतीमध्ये मी आश्वासित करतो, मुंबईचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी आश्वासित करू इच्छितो। आणि म्हणून आज काय चाललंय सगळं, एखाद्या बोका असतो ना बोका, त्याचं लक्ष आपल्या कोकणातली ही म्हण आहे, बोक्याचं लक्ष शिक्यावर, का असतं त्या शिक्यामध्ये तिथे दही असतं, यांचं ह्या बोक्यांचं लक्ष कुठे आहे, महापालिकेच्या 90,000 करोड रुपयाच्या ठेवींवर त्यांचं लक्ष आहे। आणि हे मी म्हणत नाही, त्यांनी बोलून दाखवले। दुर्दैव असं देशाच्या पंतप्रधानाने देशाचं राजकारण करावं असं अभिप्रेत असतं, पण तो देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा या ठेवींचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला होता, दुर्दैवाने सांगावं असं वाटतं। आणि म्हणून या ह्याच्यामध्ये आम्ही आता येताना तुम्हाला सगळीकडे जाणवत असेल आपला दवाखाना, कोणाचा दवाखाना, माझ्या याच्यामध्ये बांद्र्यामध्ये बांद्रा ईस्ट मध्ये जिथे आमचे बाबा सिद्दीकी निवडून यायचे तिथे एक दवाखाना आहे, बाबा वदर किसका दवाखाना है ये, मैंने तो एक भी मरीज नहीं देखा। जिशान आपने कभी देखा एकाध मरीज वहां? और एक नहीं, एक की बात नहीं, ऐसे तकरीबन 25-30 दवाखाना मैंने देखे हैं, एक ही तिथ ये नहीं। आपला दवाखाना कोणाचा दवाखाना? आता ह्या दवाखान्याची प्रसिद्धी महानगरपालिकेच्या आमच्या फंडामधून 43 कोटी रुपये हे बाब माहितीच्या आधाराखाली काढलंय मी आणि पत्रकार परिषद घेतली होती। कोणाचा पैसा हा? यांच्या बापाचा पैसा आहे का? तुमचा माझा सर्वसामान्याचा टॅक्स पेअरचा पैसा आहे आणि त्यामुळे तो त्याच्यावर का डोळा ठेवण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही। आणि तुम्ही जितका अशा पद्धतीने चोऱ्या कराल अशा पद्धतीने आमचा पब्लिकचा पैसा सर्वसामान्याचा पैसा वापराल तर त्याचा मुंह तोड जवाब दिला जाईल मुंबईमधून, तुम्हाला हे मी या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो। आणि म्हणून महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये बोलताना हे बोललं जातं आणि हे केलं जातं, जाणीवपूर्वक काही ना काहीतरी फुसक्या सोडत असतात। आता अमुक कोणतरी बोलतोय तर अमुक कोणतरी कुठे जातोय, कुठेतरी हे होतंय, महाविकास आघाडी मध्ये काय बिघाडी होते काय? काळजी करू नका, आपण काळजी करू नका, तुम्ही महाराष्ट्राची काळजी करा। कारण इथे उल्लेख केला आव्हाडांनी, फक्त त्याला पुढे जोडून सांगतो, त्या ठिकाणी 13 लोकांचाच मृत्यू झाला नाही, आम्ही मागणी केलेली आहे त्याची चौकशी व्हावी, SIT व्हावी अशी आम्ही मागणी केली। आणि सदोष मनुष्य दोषाचा
गुन्हा हा सरकारवर दाखल झाला पाहिजे. त्याचं कारण मंत्री संत्री सगळे एसी मध्ये बसले होते आणि सगळे बाकी सगळे श्री सेवक हे सगळे बाहेर बसले होते, उन्हातानात बसले होते. म्हणून हा स्टॅम्पेड ज्याला म्हणतो असं प्रथम दर्शनी दिसतंय ते घडलेलं तुम्हाला आणि आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून फक्त आणि फक्त सत्ता, फक्त आणि फक्त सत्तेवर डोळा आणि सत्तेतून मग भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून प्रचंड पैसा निर्माण करायचा कमवायचा आणि दादागिरी आणि दहशत करून लोकांवर राज्य करायचं पाप देशामध्ये चाललंय, राज्यामध्ये सुद्धा तसंच तुम्हाला आणि आम्हाला पाहायला मिळतंय. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये तुम्ही कितीही स्वप्न बघितलीत बिघाडीची, तरी एक गोष्ट सांगू इच्छितो. महाविकास आघाडी बाबतीमध्ये ये न पूछो की हमारी मंजिल कहां है, ये न पूछो महाविकास आघाडी की मंजिल कहां है, अभी तो सफर का इरादा किया है. ये न पूछो की मंजिल कहां है, अभी तो सफर का इरादा किया है. जीतेंगे वो हर बाजी राजनीतिक, चाहे मुंबई हो महाराष्ट्र हो, जीतेंगे वो हर बाजी राजनीतिक. ये किसी और से नहीं, अपने आप से वादा किया है, अपने आप से वादा किया है. आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो, आमचे नेते आमचे ज्या वेळेला इथे आम्ही मातोश्रीवर गेलो होतो उद्धवजींना भेटायला, खास ते आले होते वेणुगोपाळजी, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आज परिस्थिती महाराष्ट्रातली मुंबईतली ज्या प्रकारे महाराष्ट्राचं शोषण मुंबईचं शोषण होत आहे, या सगळ्या विरोधामध्ये एकत्रित लढणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी मुंबईचा अध्यक्ष म्हणून पण आपल्याला सांगू इच्छितो, जो निर्णय आपण सगळे घ्याल, जो निर्णय महाआघाडी म्हणून आपण घ्याल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हे सुद्धा मला या ठिकाणी मुद्दाम सांगा असं वाटतं. मी माझे अनेक कार्यकर्ते सेनेचे सुद्धा अनेक कार्यकर्ते मला हा प्रश्न विचारत असतात. मी आपल्याला नम्रपणे सांगतो, होय पक्ष म्हणून आमचा स्वार्थ आहेच, माझा पक्ष कसा वाढेल, माझ्या पक्षाचा कार्यकर्त्यांना मी कशा पद्धतीने ताकद देऊ शकतो हे तर असेलच, परंतु त्याही पेक्षा या राक्षसांना इथून ह्या मुंबईमधून पळून लावण्याची भूमिका तुम्हाला आणि आम्हाला करावी लागेल आणि त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना नम्रपणे इथे सांगण्यासाठी उभा आहे की आज खरे प्रश्न, या सगळ्यांचे प्रश्न काय आहेत, आज कामगार दिन, कामगारांचा खऱ्या अर्थाने सण, जगभरातल्या कामगारांचा महाराष्ट्र दिन. काय कष्ट करायचे प्रश्न, इथे आमच्या एका वक्त्याने सांगितलं, होय जगातल्या सगळ्या क्रांत्या ह्या कामगारांनी घडवल्यात, मग फ्रान्सची क्रांती असेल, रशियाची क्रांती असेल, किंवा आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा असेल, किंवा माझ्या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, तो कष्टकऱ्यांनी आणि कामगारांनी लढला आणि तो यशस्वी केला. आज ती गरज आहे, आज परत एकदा ती गरज आहे, यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढणं आवश्यक आहे आणि यांना या मुंबईतून आणि या महाराष्ट्रामधून हद्दपार करण्याचं गरज आहे. हेच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.